उन्हाळा चालू झाला आहे आणि गर्मीही वाढत आहे। अशा गर्मीच्या वेळी थंड थंड खायला कोणाला नाही आवडणार, त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी घरच्या साहित्यात आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये एक बेसपासून 6 आईस्क्रीम तयार कशा करता येतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या आईस्क्रीमचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, अगदी परफेक्ट अशी ही आईस्क्रीम ही तयार होते। जास्त वेट न करता फ्रेंड आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये मी दूध घेतलेलं आहे, फुल फॅट हे म्हशीचं दूध आहे, तुम्ही हवं तर कच्चं वापरू शकता। मी एकदा तापवलेलं घेतलेलं आहे, वरती तुम्ही बघू शकता दुधावरची साय आलेली आहे, ती सुद्धा या दुधामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। मी एकदा तापवलेलं दूध घेतलेलं आहे, गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। 1 लिटर दुधामधीलच हे अर्धा बाऊली दूध मी साईडला काढून घेतलेलं आहे। या दुधामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचं आहे 3 टेबलस्पून। कॉर्नफ्लावरमुळे आईस्क्रीम घट होण्यास लवकर मदत होते, त्यामुळे आपण कॉर्नफ्लावर वापरतो। यानंतर ही तांदळाची पिठी आहे, जे रेग्युलर तुम्ही तांदूळ वापरता त्याची तुम्ही मिक्सरला फिरून पिठीसुद्धा वापरू शकता। 2 टेबलस्पून इतकी घेतलेली आहे आणि कस्टर्ड पावडर ही मी 2 टेबलस्पून वापरत आहे। कस्टर्ड पावडर हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही वापरू नका। कस्टर्ड पावडरमुळे काय होतं, आईस्क्रीमला छान असं आपल्या कलरही येतो आणि टेस्टही छान लागते, त्यामुळे मी घेतलेलं आहे। आणि व्यवस्थितपणे न गाठी होता आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे। हे मिक्स होऊपर्यंत या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि वरतून साय आलेली या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। दुधाला एक उकळी आली की यामध्ये आपल्याला 1/2 कप इतकी साखर घालायची आहे। साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्ही कितपत गोड खातात त्यावर डिपेंड आहे। आणि साखर ही व्यवस्थित या दुधामध्ये आपल्याला छान अशी विरघळून घेतल्यानंतर जे आपण कस्टर्ड पावडर आणि तांदळाची पिठीचं मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये यामध्ये घालणार आहोत। आता टाकतेवेळी एकदम मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडर कॉर्नफ्लावर कसं तळाला चिटकते आणि त्याच्यामुळे टाकतेवेळी व्यवस्थित आपण मिक्स करून यामध्ये टाकायचं आहे। आणि टाकतेवेळी तुम्ही एकदा यामध्ये टाकू शकता किंवा हळूहळू 2-3 टप्प्यामध्ये यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। टाकल्यानंतर अगदी कंटिन्युअस हलवत राहून गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवत आपल्याला घटसरही करून घ्यायचं आहे। या मिश्रणाला आपल्याला 3-4 मिनिटं कंटिन्युअस हलवत राहून आपल्याला शिजवायचं आहे। यामध्ये आपण तांदळाची पिठी टाकलेली आहे, तांदळाची पिठी टाकल्यामुळे काय होईल, अगदी आपल्याला तांदूळ त्याची पिठी अगदी शिजेपर्यंत यामध्ये मिक्स करायचं आहे। कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लावर एक उकळी आल्यानंतर लवकर शिजल्या जातं, पण तांदूळची पिठी वापरल्यामुळे बराच वेळ लागतो, त्यामुळे अगदी त्याचा कच्चापणा राहू नये असं व्यवस्थितपणे आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे दाटसर आणि घटसर असं झालेलं आहे। आतापर्यंत टोटल मी याला 6 मिनिटं असं छान असं उकळून घेतलेलं आहे, तरी याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता। यापेक्षाही देखील आपल्याला घटसर असं करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं हे घटसर असं झालेलं आहे आणि जे साईडला लागलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरती छान असं आपलं घटसर असं तयार झालेलं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी याची चेक करू शकता। या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। थंड झाल्यानंतर यापेक्षा हे देखील घट्ट होतं। यानंतर आपण या कन्सिस्टन्सी झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि रूम टेम्परेचरच याला पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अगदी थंड झाल्यानंतरच हे अगदी घटसर असं तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला 1/2 कप मी अमूलची फ्रेश क्रीम वापरलेली आहे, त्याऐवजी तुमच्याकडे जर दुधावरची साय जमा केलेली असेल ती सुद्धा तुम्ही 1/2 कप वापरू शकता। माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती म्हणून मी ती वापरलेली नाही। हे बाउलमध्ये शिफ्ट करून तुम्ही असं या पद्धतीने बीट करू शकता किंवा हँड ब्लेंडरने किंवा विकच्या साह्यानेही फेटून घेऊ शकता। मी बीटरच्या साह्याने अगदी 2 मिनिटं याला फेटून घेतलेलं आहे। हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। या मिश्रणाला तुम्ही असं सेट करून 2 ते 3 तास फ्रीजरला ठेवा। सेट झाल्यानंतर अजून एकदा बीट करून ज्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची आहे त्या फ्लेवर तुम्ही यामध्ये क्रश ते अप्लाय करून तुम्ही आईस्क्रीम तयार करू शकता। माझ्याकडे तेवढा वेळ अवेलेबल नव्हता म्हणून मी डायरेक्ट यामध्ये हवं त्या फ्लेवरचं मी क्रश वापरून आईस्क्रीम तयार करत आहे। सुरुवातीला आपण पायनॅपल फ्लेवरची आईस्क्रीम बनवण्याकरता हे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। जे आईस्क्रीमचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये आपल्याला जे भाजीचा चमचा आहे त्या 3 चमचे यामध्ये टाकायचं आहे। ज्या बाउलमध्ये आपण आईस्क्रीम सेट करणार आहोत
त्या बाउलमध्ये हे 3 स्पून बसतात, त्यामुळे मी 3 स्पून टाकलेले आहेत। यानंतर हे पायनॅपल फ्लेवरचं क्रश माझ्याकडे अवेलेबल आहे, म्हणून ते 1 टेबलस्पून यामध्ये आपल्याला पायनॅपल फ्लेवरचं क्रश टाकायचं आहे। 1 टेबलस्पून यामध्ये क्रश टाकल्यानंतर यामध्ये आपण इसेन्स घालणार आहोत। इसेन्समुळे काय होतं, अगदी छान असा या आईस्क्रीमला फ्लेवर येणार आहे आणि टेस्टही अगदी जबरदस्त अशी लागणार आहे। त्यामुळे हाफ टीस्पून इतका आपल्याला इसेन्स घालायचा आहे। इसेन्स घातल्यानंतर मी 2 ड्रॉप लिक्विड जेल कलरचे घातलेले आहेत, 2 ड्रॉप अगदी येलो कलर येण्याकरता। हाही देखील ऑप्शनल आहे, जर क्रश वापरलं असेल तर वापरण्याची आवश्यकता नाही। यानंतरला छान असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि ही आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। या वाटीमध्ये आपण शिफ्ट करून घेऊयात, डेकोरेशन करता आपण लास्टला करणार आहोत आणि यानंतर आपण ब्लॅक करंटची आईस्क्रीम पाहणार आहोत। त्यासाठी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, या भांड्यामध्ये सेम 3 प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत। 3 स्पून इतकं आपण यामध्ये हे आईस्क्रीमचं मिश्रण घातलेलं आहे। यानंतर ब्लूबेरीचं क्रश यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून टाकायचं आहे। जर तुमच्याकडे क्रश अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करू शकता, जे ब्लॅक करंट आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि मिक्सरला फिरून ते यामध्ये वापरायचे आहेत। मी थोडेसे ब्लॅक करंटही टाकत आहे, मी ते गरम पाण्यात भिजवलेले आहेत आणि हे छान हे देखील छान असं आपलं फिरून घ्यायचं आहे। क्रश आणि ब्लॅक करंट टाकल्यामुळे कलर वापरण्याची आवश्यकता नाही। हे व्यवस्थित असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि या वाटीमध्ये शिफ्ट केलेलं आहे। ब्लॅक करंट आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। यानंतर आपण सर्वांची फेवरेट अशी कॉफी आईस्क्रीम याची रेसिपी पाहणार आहोत। त्याकरता आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। 1 मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, जे आईस्क्रीमचं आपण मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये 3 स्पून टाकलेलं आहे। या व्यतिरिक्त आपण 1/2 बाउल इतकं दूध घ्यायचं आहे। या दुधामध्ये 1 टेबलस्पून इतकी कॉफी पावडर टाकलेली आहे, ती छान अशी आपल्याला फेटून घ्यायची आहे। फेटलेली कॉफीचं मिश्रण आपण या आईस्क्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रिपीट प्रोसेस वाटत असेल तर तुम्ही 1 विक्सच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करू शकता किंवा स्पूनच्या साह्याने मिक्स करू शकता। पण एकदा मिक्सरला फिरवलं की हे सर्व व्यवस्थित मिक्स होतं, त्याकरता मी मिक्सरला हे सर्व आईस्क्रीम फिरून घेतलेले आहेत। ही कॉफी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। यानंतर आपण पाहणार आहोत फालुदा आईस्क्रीमची रेसिपी। यानंतर हे मिक्सरचं भांडं सेम घेतलेलं आहे, या भांड्यामध्ये 3 स्पून इतका आपण आईस्क्रीमचं मिश्रण टाकलेलं आहे। एक कुल्फी फालुदा हे माझ्याकडे सिरप आहे, ते आपण 2 टेबलस्पून इतकं टाकलेलं आहे। हे सिरप तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त वापरू शकता। यानंतर हे कुल्फी इसेन्स आहे माझ्याकडे, ते थोडंसं आपण टाकलेलं आहे 2 ड्रॉप। यानंतर याला छान असं कलर येण्याकरता 2 ड्रॉप मी लिक्विड पिंकचे टाकलेले आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही वापरू नका। हे व्यवस्थित छान असं मिक्सरला फिरून घेऊयात। हे व्यवस्थित आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि ही कुल्फी फालुदा आईस्क्रीम आपली रेडी झालेली आहे। यानंतर रेड रोज सिरपची ही आईस्क्रीम आपण तयार करतोय, त्याकरता सेम प्रोसेस, तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये राहिलेलं आपण मिश्रण घातलेलं आहे। रेड रोज सिरपचे 2 टेबलस्पून घालू शकता तुम्ही, तुमच्या आवडीने यात कमी जास्त करू शकता। यानंतर याला कलर येण्याकरता थोडेसे 2 ड्रॉप मी रेड कलरचे टाकलेले आहेत। ही आईस्क्रीम आपली झटपट अशी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता या आईस्क्रीमला अगदी कमी वेळ लागतो, छान अशी आईस्क्रीम आपली ही तयार झालेली आहे। लहान मुलांची फेवरेट अशी आता आपण चॉकलेट आईस्क्रीम पाहणार आहोत। 1 बाउलमध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे। मागे सांगितल्याप्रमाणे या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता, बाउलमध्ये मिश्रण काढून। आता हे चॉकलेट सिरप आहे माझ्याकडे, ते तुम्ही यामध्ये 2 टेबलस्पून इतकं टाकू शकता। मी अंदाजे असं टाकलेलं आहे, जास्त वापरू नका। जर जास्त तुम्ही वापरलं तर या आईस्क्रीमला आपल्या कडवटपणा येईल। आणि चॉकलेट इसेन्स आहे माझ्याकडे, ते आपण 2 ड्रॉप यामध्ये टाकलेलं आहे। हे व्यवस्थित असं आपल्याला स्पूनने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ही चॉकलेट आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। सर्व फ्लेवरच्या आईस्क्रीम आपल्या रेडी झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता एका बेसपासून ह्या भन्नाट असे आईस्क्रीम आपल्या साईत तयार झालेल्या आहेत। याला डेकोरेशन करायचं आहे, त्याकरता हे ब्लॅक करंट आहेत। मी ब्लॅक करंट जी आईस्क्रीम बनवलेली आहे त्यावरती हे डेकोरेट करून घेतलेलं आहे। यानंतर जी आपली चॉकलेटची आईस्क्रीम आहे त्यावरती आपण चॉको चिप्स टाकणार आहोत। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही डेकोरेशन तुमच्या आवडीने तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार करू शकता। यानंतर जी पायनॅपल फ्लेवरची आहे त्याला मी थोडी टूटी फ्रुटी टाकलेली आहे।
रेड रोज जी सिरपची बनवलेली आहे त्याला पिस्ता थोडासा कट करून टाकलेला आहे. जी फालुदा कुल्फी बनवलेली आहे त्याला थोडे रोजचे मी पाकळ्या टाकलेले आहेत. या आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. भन्नाट असे आईस्क्रीम ह्या आपल्या तयार झालेली आहेत. याला आता फूड रॅप पेपरने आपण कवर करून घेणार आहोत. याने काय होतं की व्यवस्थित अशी आईस्क्रीम आपली सेट होते ना, आईस क्रिस्टल ही तयार होत नाहीत. या सर्व आईस्क्रीमला मी फूड रॅप पेपर लावून कवर करून घेतलेला आहे आणि याला 5 ते 6 तास करता आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. किंवा तुम्ही एक रात्रभर याला सेट करण्याकरता ठेवू शकता. एक ओव्हरनाईट मी ह्या आईस्क्रीम सेट करण्याकरता ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी आईस्क्रीम ह्या सेट झालेली आहे. सेट झालेल्या आईस्क्रीमचा तो आपण फूड रॅप पेपर काढून घेऊयात आणि छान अशा ह्या आईस्क्रीम आपल्या परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला देखील सबस्क्राईब करा. या सर्व आईस्क्रीम तुम्हाला मी एकदम क्लोज फोटो दाखवत आहे. परफेक्ट अशा ह्या सर्व आईस्क्रीम आपल्या तयार झालेल्या आहेत आणि स्मूथ आणि सॉफ्टही झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा